आणि त्या कुटुंबातला तात्काळ 50 लाख रुपयाचा निधी असू द्या
त्याच्या लेकरांना पदवीपर्यंत शिक्षण असू द्या, त्याला तात्काळ घरकुल देण्यात यावे, त्याला आमदार खासदार निधीतून तात्काळ नका फंड जास्तीत जास्त फंड देण्यात यावा, आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी पालकमंत्री कलेक्टर आणि पोलीस प्रशासनाने इथं आम्हाला लेखी निवेदन दिल्याशिवाय आम्ही ते मृतदेह स्वीकारणार नाही। नाही म्हणजे नाही, एक मराठा। ज्या गावामध्ये त्या तरुणाने आत्महत्या केली कामारी गावामध्ये, तिथून तुम्ही आलेला आहात, तिथून तुम्ही रहिवासी आहात, आता इथून पुढे तुमची भूमिका काय असेल? आता इथून पुढे आमची भूमिका, आम्ही पोलीस स्टेशनला जाणार। आमच्या पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे कालच, अरे पोलीस स्टेशनला नाही का आम्ही रिपोर्ट करून सरकारी दवाखान्यामध्ये, जे आमचे बांधवाची एक प्रेत आहे त्या प्रेतच्या तिथं आम्ही दवाखान्यामध्ये जाऊन आमच्या मागण्या जोपर्यंत लेखी स्वरूपात ज्या आहेत सहा सात मागण्या लेखी स्वरूपात येत नाहीत, आणि त्या ठिकाणी पालकमंत्री कलेक्टर साहेब, पोलीस अधीक्षक साहेब, पोलीस निरीक्षक साहेब, तहसीलदार साहेब हे असल्याशिवाय आणि यांनी आम्हाला 7 ते 15 दिवसाच्या आज जर आमच्या लेखी स्वरूपात मागण्या घेतल्या नाही तर आम्ही इथून त्याचा मृतदेह रात्रीचे 12 काय 4 दिवस लागले तरी आम्ही त्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही। एक मराठा।